आज मागास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष श्री नुरगुडे यांनी राजीनामा दिला आहे. ती एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी असते, त्याच्यात कुणालाही बाहेर काढता येत नाही सरकार. मागच्या 2 महिन्यामध्ये 2 सदस्यांनी आणि आज अध्यक्षांनी राजीनामा दिला. हा राजीनामा फक्त राजकीय दबावातनं गेलेला आहे. आम्ही म्हणाल तसं करून द्या असा सरकारचा जो आग्रह होता त्याला निरगुडेंनी नाकार दिला. खरं तर जे घडणारच नाही ते या सरकारला घडवून दाखवायचंय. जे कॉन्स्टिट्यूशनली अशक्य आहे, अशक्य. तुम्ही जोपर्यंत कॉन्स्टिट्यूशनली आरक्षण वाढवून देत नाही तर तुम्ही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. हे लहान पोराला 13वी 14वी 15वी एलएलबी वगैरे केलं तर त्यालाही कळेल, पण इथल्या लोकांना फक्त राजकारण करायचं आहे. सगळं माहिती आहे सगळ्यांना. मग कोणी ओबीसी विरुद्ध बोलायचं, मग कोणी मराठ्यांविरुद्ध बोलायचं, आणि उभ्या महाराष्ट्राची राख रांगोळी करायची हा प्रयत्न चालू आहे. आणि त्याच्यातनंच निरगुडेंचा राजीनामा पडलेला आहे. या निरगुडेंच्या राजीनाम्याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे.